माझ्या अमेरिकावारीचा दुसरा टप्पा होता नॅशविल. मिनियापोलिसला मी जरी ऑफिशियल ट्रीपसाठी आलो असलो तरी नॅशविल ही माझी वॅकेशन ट्रीप होती. अमेरिकेतल्या टेनेसी राज्याची राजधानी म्हणजे नॅशविल. पण हे शहर प्रसिद्ध आहे अमेरिकन कंट्री म्युझिकचं कॅपिटल म्हणून. इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे हा डाऊनटाऊन ब्रॉडवेचा रस्ता. हा रस्ता भरला आहे वेगवेगळे लाईव्ह बँड चालू असणाऱ्या बार्सनी. वीकेंडला तर अक्षरशः पोलीस दोन बाजूला त्यांच्या गाड्या लावून हा रस्ता ब्लॉक करतात, ज्यामुळे टुरिस्टना वेगवेगळ्या बार्समध्ये जाऊन आपलं आवडतं म्युझिक एन्जॉय करता येतं. इथे कुठल्याही बारला एंट्री फी नाही आहे, पण दारूचे रेट जवळजवळ ठेवून ते आपला प्रॉफिट कमावतात. तसं बघायला गेलं तर दारू आणि अमेरिकन म्युझिक यांचा माझ्याशी तसा काही संबंध नसला तरी एक वेगळं शहर बघायचं म्हणून मी इथे आलो. तुम्हाला इथली गाणी माहिती नसली तरी म्युझिक इज युनिव्हर्सल. आपण कितीतरी तास ह्या अनोळखी गाण्यांमध्ये गुंग होऊन जातो. वीकेंडला तर इथे प्रचंड गर्दी असते. जेवढी माणसं मी इथे एका तासात बघितली तेवढी मिनियापोलिसमध्ये दोन आठवड्यात बघितली नसतील. इथे बरेच यंग मुलं मुली वीकेंड ट्रिप किंवा त्यांच्या बॅचलरेट पार्टीज एन्जॉय करायला येतात, त्यामुळे अखंड दारू आणि मनाला हव्या त्या कपड्यांमध्ये ते फिरताना दिसतात. पण ही जागा खूप सेफ जागा आहे. ह्या रोडच्या बरोबर मधोमध एक पोलीस स्टेशन आहे. आमच्यासमोर एक जण एका मुलीला त्रास देत होता, त्याला पोलिसांनी अक्षरशः बेड्या टाकून तिथून पकडून नेलं. इथलं दुसरं अट्रॅक्शन म्हणजे इथले रूफटॉप बार्स. प्रत्येक बारला इथे एक टेरेस आहे आणि त्या टेरेसवरून आपण खालचा झगमगाटातला रस्ता पाहू शकतो. वाहत्या वाऱ्याची मज्जा घेत आपण गाणीसुद्धा ऐकू शकतो. अमेरिकन कंट्री म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला रेमन ऑडिटोरियम, जॉनी कॅश म्युझियम, म्युझिशियन्स हॉल ऑफ फेम अँड म्युझियम अशा वेगवेगळ्या म्युझिक रिलेटेड जागांना भेट देता येईल. ब्रॉडवेच्या एका टोकाला आम्हाला हा छान चेरी ब्लॉसम सुद्धा बघायला मिळाला. आता इतक्या वेगळ्या जागेत आलोय तर मी बर्डिंगचा चान्स थोडे सोडणार आहे. ईबर्ड ॲपवरून जवळचा बर्डिंग हॉटस्पॉट बघितला आणि जसा वेळ मिळाला तसा मी बर्डिंगला गेलो. ईबर्डवर मला हॉटस्पॉट मिळाला बायसेंटेनियल कॅपिटल मॉल स्टेट पार्क. ह्या स्टेट पार्कच्या मध्ये एक मोठं मैदान आहे आणि आजूबाजूला थोडीफार झाडं आहेत. ह्याच्या एका टोकाला आपल्याला वर्ल्ड वॉर टूचं मेमोरियल दिसतं. वर्ल्ड वॉर टूमध्ये टेनेसीमधल्या ज्या ज्या सोल्जर्सनी प्राण गमावला होता त्यांचं इथे मेमोरियल केलेलं आहे. ह्या पार्कमध्ये मला तीन लायफर्स मिळाले. ते म्हणजे नॉर्दर्न मॉकिंग बर्ड, हा टेनेसी राज्याचा राज्य पक्षी सुद्धा आहे, ब्लॅक वल्चर आणि ईस्टर्न फीबी. त्याचबरोबर अमेरिकन रॉबिन, नॉर्दर्न कार्डिनल आणि हाऊस फिंच सुद्धा बघायला मिळाले. फायनली जर अमेरिकेचं नाईट लाईफ एक्सपिरियन्स करायचं असेल आणि ड्रिंक्स अमेरिकन कंट्री म्युझिक एन्जॉय करायचं असेल तर नॅशविल हा एक छान पर्याय ठरू शकतो. आय होप माझ्या नेहमीच्या व्हिडिओजपेक्षा थोडा वेगळा असणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आपले अभिप्राय नक्की कळवा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. Thank you.